धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या परळीतील नाथ प्रतिष्ठानच्या गणपती उत्सवात गोंधळ उडाला. गणपतीचं स्वागत चक्क लावण्या आणि अश्लील नृत्यानं करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान कलाकारांना पाहण्यासाठी तरुणांनी गोंधळ घातला, त्यामुळे पोलिसांना लाठीमार देखील करावा लागला. यात अनेक तरुण जखमी झाले आहेत. यावेळी 10 वाजताच्या नंतर ध्वनिक्षेपक जी आहेत ती बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले असताना देखील हा नियम मात्र पायदळी तुडवून चक्क 11:30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवर याचं लाईव्ह देखील केलं होतं. यामुळे सर्वसामान्यांना एक न्याय आणि राजकीय व्यक्तींना एक न्याय का असा सामान्य व्यक्तींनीही आता प्रश्न उपस्थित केला. छत्रपतींचा विचार म्हणजे